यासाठी आज मोताळा येथील बस स्थानकात शिवसेना शिंदे गट आणि युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. बस चालू कोणी केली याबाबत श्रेयवादाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. यावेळी काँग्रेसकडून राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली, तर त्याचवेळी याच ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनीच ही बस सेवा सुरू केली असल्याचं सांगत इतर कुणीही याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असं म्हटलं. तसंच याबाबत मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा देण्यात आली, त्यामुळे बस सेवा चालू करावी यासाठी मोठ्या प्रमाणात दोन्ही गट आमनेसामने आले होते, ज्यावरून काही काळ गोंधळसुद्धा उडाला होता. मात्र पोलिसांनी बंदोबस्तसुद्धा ठेवला होता, पण काँग्रेसकडून आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. मात्र जरी या दोन्ही गटाकडून आंदोलन सुरू करण्यात आलं असलं तरी ही बस खरंच वर्षभर सुरू राहील का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बस सेवा चालू करावी यासाठी एवढ्या आक्रमकपणे दोन्ही गटाकडून आंदोलन करण्यात आलं, एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजीसुद्धा देण्यात आली, त्यामुळे नेमकी बस कोणत्या गटानं चालू केली असा प्रश्नसुद्धा सध्या निर्माण झाला आहे. यात राजकारण काही असो मात्र विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे. Ahí está, ahí está.